राउत जनतेची दिशाभूल करतायत आरोपावरून चित्रा वाघ यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। संजय राउत यांचा आरोप हा दिशाभूल करणारा आरोप असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। संजय राउत यांनी सोलापुरातल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती, ट्वीट केलं होतं आणि हे ट्वीट म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। आताच मी सर्वज्ञानी संजय राउत यांचं ट्वीट वाचलं। 5 मार्चची बार्शीची घटना आणि ज्यामध्ये त्यांनी सगळी सर्रास खोटी माहिती दिली आहे। सर्वज्ञानी जी का करताय तुम्ही असं? 103 दिवस आतमध्ये जाऊन काय आला? तुमची तर मतीच गुंग झाली आणि तुम्हाला काय वाटलं 5 मार्चची घटना आहे? महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे हातावर हात ठेवून बसायला, हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे। 5 तारखेला गुन्हा झाला दाखल, 6 तारखेला अटक झाली आणि आताही दोन्ही आरोपी हे जेलमध्ये आहेत। त्या मुलीला वैद्यकीय उपचार सुद्धा देण्यात आले, मुलीची तब्येत स्थिर आहे। तुम्ही असं लिहिलंय की भाजप पुरस्कृत असे ते गुंड आहेत। आपण पाहतोय चित्रा वाघ यांनी आता संजय राऊतांवर आरोप